आणि आणखी एक मोठी बातमी समोर येते. 7 वर्षांच्या बंदीनंतर लांडेवाडीच्या बैलगाडा घाटात पुन्हा भिरची आरळी घुमली आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून बैलगाडा चालक मालक बैलगाडा घाटातील या शर्यतीमध्ये सहभागी झालेले आहेत. ग्रामदैवताची यात्रा म्हणून हा उत्सव साजरा होत असताना 700 पेक्षा अधिक बैलगाडा लांडेवाडीमध्ये दाखल झाले आहेत. बैलगाडा शर्यतीमुळे लांडेवाडीचा संपूर्ण परिसर हा फुललेला आहे. ढोल ताशा आणि तुतारीचा आवाज यामध्ये आता या बैलगाडा शर्यती होणार आहेत.